देजो आलस कहीं खाना रस का कि कॉफी बनाऊं काय झालं तेजस काही नाही मस्त अपसेट काय आहेस एवढा अगं तुला माहिती तरी का विचारतीये सोड ना तेजस किती मनाला लावून घेणार आहेस मस्त कॉफी बनवते मी तुझ्यासाठी माझं सिलेक्शन नाही झालं तरी त्यांना काहीच वाटत नाही पूर्णपणे दुर्लक्ष केलंय आई त्याने तेजस अरे पण बाबा बोललेत ना प्रिंसिपल सरांशी प्रिंसिपलशी बोलून काही उपयोग नाहीये हे म्हणजे ना उंटावरनं शिळ्या आखण्यासारखं ते काय आपलं सगळ्यालाच हो हो करतात किती चिडचिड करणार आहेस तेजस हा आणि हे बघ तू ना बाबांबद्दल उगाच गैरसमज करून घेतोयस गैरसमज माझं सिलेक्शन हो ना हो बाबांना काहीच फरक पडत नाहीये माझे सगळे मित्र म्हणतात तुझ्या बाबांनी एक शब्द टाकला की तुझं सिलेक्शन होईल पण बाबांना ते पटत नाही तुला चांगलंच माहिती आहे त्यांना एखादी गोष्ट पटत नाही म्हणून मी माझ्या करिअरची वाट नाही लावू शकत जे काही असो मी आज बाबांशी या विषयावर बोलणारच आहे त्यांनी एकदा नाही सांगितलेलं असताना जर तू त्याच विषयावर पुन्हा त्यांच्याशी बोललास ना तर ते उगाच चिडतील तुझ्यावर चिडू देत मारू देत पण मी आज त्यांच्याशी बोलणारच आहे माझं म्हणणं पटवून देण्यासाठी मी आज त्यांच्याशी वादही घालीन किती हट्टी असतो तेजस असणारच शेवटी मी ही कीर्तनेच आहे ना आणि ते जर त्यांच्या प्रामाणिकपणाशी बांधील असतील ना तर जरा मुलाशी प्रामाणिकपणे वागायला सांगते ना तेजस अरे किती मोठी मोठी वाक्य बोलतोयस त्यांनाही हेच सांगणार आहे मी ठीक आहे तुला त्यांच्याशी बोलायचं आहे ना तू खुशाल बोल पण बोलण्या आधी आहे ना त्यांचा मूड एकदा बघ कसा आहे ते नाहीतर नंतर जे काही होईल ना त्याला जबाबदार मी नाही कीर्तनेचं काय करावं काहीच कळेना झालंय बापा एनिवे तुम्ही जा घरी झोपा आपण उद्या बोलूया ओके बाय बाय सर मला कळेल नक्की काय झालंय ते काय होणार आहे तेच यार मला कळत नाही की मो यार मी इतका छान पॉझिटिव्हली विचार करतोय आणि सगळ्या आजूबाजूला असे नेगेटिव्ह गोष्टी का घडतात आय कांट अंडरस्टँड यार मी आत्ता कुठे सरांशी बोलत असताना ते ऍटलीस्ट माझ्याकडे वळून बघायचे माझ्याकडे आणि आता अचानक बॉम्ब फोडला सॉलिड संकी आहेत ना ते कारण ते त्यांच्या नावातच आहे स न की सदाशिव नर हरी कीर्तने त्याच नावाने हाक मारणार आहे मला पण सारखे खांजोळ 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 म्हणत असताना तुला सांगू इथे दुखत इथे किमो आर यू आउट ऑफ युअर माइंड काय बोलतोस तू तुला कळतंय का अरे मी इथे कुठल्या परिस्थितीत आहे आणि तू तू मला सपोर्ट केलं पाहिजे मला मला कळतच नाही यार मी कसं इम्प्रेस करावं त्यांना काय करावं आणि तुला इथं दुखताय तिथं दुखताय तुला ही सगळी मस्करी वाटते का रे हिरो आय एम ऑन युअर साईड नो यू आर नॉट आय एम मी ना खरंच सांगतो त्यांच्यासारखा माणूस मी आजपर्यंत कधीच बघितला नाही कधीच हो खरं तर इनफॅक्ट त्या होळीच्या दिवशी मी त्यांच्या स्वभावाच्या इतका प्रेमात पडलो होतो एक्झॅक्टली सेम या बघ ना म्हणजे ना म्हणजे बघ ना सगळ्यांमध्ये मिसळले रंग खेळले माय गॉड व्हॉट अ पॉझिटिव्ह जेस्चर मध्येच त्यांना काय झालं काय माहित चेंज ओव्हर एक मिनिट कीर्तनांना वाईट वाटतं सगळ्यांमध्ये मिसळतात त्यांना राग येतो जातो म्हणजे ते माणूस आहेत अरे ते सुपर हिरो वगैरे नाहीयेत मी त्यांना उगाच सुपर हिरो वगैरे समजत होतो तसं काही नाहीये ते माणूस आहेत युरेका सो नाव व्हॉट काय तुला काय म्हणायचं ते जरा सोप्या शब्दात सांगशील प्लीज हे बघ कीर्तन एक कॉमन मॅन आहे बरोबर बरोबर म्हणजे कॉमन मॅनचे सगळे इमोशन्स पण त्यांना लागू होतात
अरे म्हणजे तुझं काम अजूनच सोपं झालं नाही का? हे बघ मी सांगतो तुला कसं ते, तू परत अटॅच हो, म्हणजे एवढ्या कमी वयात एवढा मोठा बिझनेसमॅन आहेस हे त्यांना दाखवून दे. म्हणजे तू परत त्यांच्या पसंतीस पडशील. और फिर देख तमाशा. सो हाथ से टारगेट स न की हम आ रहे हैं.